निवडणुकीचा निकाल एकंदर मतदानाचं प्रमाण बघता हा एकतर्फी लागेल अशा स्वरूपाचं वाक्यतं पण वर्तवलेलं होतं, तसंच होताना दिसतंय. फक्त एकतर्फी कोण असणार हा त्यातला मुद्दा होता. भाजपने पूर्णपणे स्वतःच्या हिमतीवर सत्तेकडे जाण्याचा मार्ग स्वतःच्या हिमतीवर मिळवलेला आहे. एका अर्थाने हे खूप मोठं यश आहे, कारण कर्नाटकामध्ये सिद्धरामय्यांच्या विरोधात एकंदर वातावरण नसताना भाजपने ती हवा पूर्णपणे आपल्या बाजूने फिरवली, हा मला असं वाटतं की यातला एक महत्त्वाचा भाग मान्य करायला हवा. त्यातला दुसरा मुद्दा असा आहे की एकंदर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं भाषिक एकंदर जे काही आव्हान होतं ते कन्नड भाषिक कर्नाटकामध्ये पूर्णपणे टिकणार नाही अशा स्वरूपाचा अंदाज व्यक्त केला जात होता, तो सुद्धा खोटा ठरला. तिसरा मुद्दा, कर्नाटकामध्ये दर 5 वर्षांनी सत्तांतर होतं, तो पुन्हा एकदा खरा ठरलेला आहे. ही एक महत्त्वाची बाब आहे. आणि ज्या पद्धतीनं सिद्धरामय्या यांच्या विरोधात वातावरण नसताना सुद्धा भाजपने पूर्णपणे स्वतःच्याकडे सत्ता घेतली, हे अतिशय महत्त्वाचं यश मान्य करायला हवं. जाता जाता फक्त एकच बाब नमूद करायला हवी, साधारण एकंदर गेली 20 वर्षाचा असा साधारण कल राहिलेला आहे. कर्नाटकात जो जिंकतो तो पुढच्या किंवा त्यानंतरच्या येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये जिंकत नाही किंवा किंबहुना हारतोच असा एक वारंवार प्रघात पडलेला आहे. तो प्रघात आता सुद्धा भाजप मोडतं का, एवढंच फक्त आता बघायला बघण्यासारखं असेल. तोच एक महत्त्वाचा मुद्दा असेल.